नमस्कार, आपण पाहतात मशाल न्यूज. काल 22 तारीख श्रीराम प्रभूचं देवस्थान तिथे त्यांचं आगमन होणार होतं आणि पूर्ण भारतामध्ये रॅली निघालेली, एक दिवाळी उत्सव चालू असताना पडघ्या गावामध्ये रॅलीमध्ये जो मुलगा फिरत होता त्या मुलाला त्याच्या जोडीला जे काय घडलं, आपण हॉस्पिटलमध्ये आलेले, आयुष हॉस्पिटलमध्ये, आपण त्याच्याशी बोलूया. बाला, काल काय झालं आणि तुझं नाव काय पूर्ण? प्रतीक जाधव आहे माझं नाव. रॅलीमधून निघालो, मित्राची गाडी द्यायला गेलो होतो, मित्राची गाडी देऊन रिटर्न घेत होतो तेव्हा त्यांनी माझी गाडी अडवली आणि मला मारहाण करायची सुरुवात केली आणि जेंडा वगैरे वरून काय पण बोलत होते. आणि तुझ्या मार कुठे कुठे लागलेले? तू तुला बोलता येत नाही, तुझा भाऊ बोलू शकतो. तुमचं नाव काय? भूषण जाधव. काय काय विषय काय झालेले काल? काल विषय असा झाला की हे दो चार जण होते मित्र, मित्राची बाईक पोहोचवायला गेलेले तर घरून पाणी वगैरे पिला त्याचा मित्राच्या घरी, तिथून निघाले रिटर्न यायला निघाले तर दोन तीन जण तिथं थांबलेले की त्यांनी यांची डायरेक्ट बाईक अडवली नंतर यांना पहिले शिवीगाळ घातल्यानंतर त्यांचं डायरेक्ट झेंड्यावरून बोलण्याची सुरुवात केली. झेंड्यावरून बोलले आणि डायरेक्ट सुरुवात मारायची केली. मारता लगेच त्यांची माणसं जमा झाली, परत 15 ते 20 माणसं त्यांची जमा झाली. 15 ते 20 माणसं झाली, त्याला जाम मारला, गाडी वगैरे सगळा फोडला, त्याचा पायाचा फ्रॅक्चर झालाय. पायामध्ये त्याचा फ्रॅक्चर झालाय आणि इथे चार टाके पडले. इथं रॉडचा वार झालाय त्याचा. कुठे? इथं पाठीमागी काय झालेले वार झालाय त्याचा. आपण बोलत होतो त्याच्या मोठ्या भावांशी आणि त्याच्या आई आहेत, त्या खूप घाबरलेले आई. काल हे तुम्हाला जे तुमच्या मुलाच्या जोडीला जे घडलं हे तुम्हाला किती वाजता समजलं? आम्हाला 8 वाजेपर्यंत समजलं. काय समजलं तुम्हाला, काय विषय झाला? तिकडे तो प्रकारचे मित्राची गाडी द्यायला गेला, त्यामुळे एजंडा लावलेला होता, त्यासाठी त्यांनी अडवलं याला आणि बोलले लगेच मारहाण केली याला. आणि दोन पोर याच्या पाठीचे बसले. त्याच्या आई आपल्या जोडीला होत्या, त्याच्या आई खूप घाबरलेल्या आहेत आणि आई प्रशासनावरती विश्वास ठेवा. जगामध्ये आपल्या मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलिसांचं नाव आहे आणि तुमच्या मुलाला जे मारहाण केलेले त्या आरोप्यांना लवकरात लवकर कारवाई करून जेलमध्ये टाकण्यात येईल. तुम्ही असं घाबरू नका आणि टेन्शन घेऊ नका. आपण पाहत होतो मशाल न्यूज.